आज जे प्रकरण मी बाहेर काढलं होतं आणि कशा प्रकारे अँटिलियाच्या बाहेर जी गाडी सापडली त्याच्यामध्ये थक्क करणारे योगायोग आहेत आणि कशा प्रकारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो आहे या सगळ्या गोष्टी मी मांडल्या होत्या। त्यावर गृहमंत्र्यांनी अतिशय थातुरमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे। मी मनसुख हिरेन यांचा जवाब वाचून दाखवला, त्यात त्यांनी म्हटलं आहे की गाडी मी विकत घेतली आहे आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्याकडे ती रिपेअरला आली होती आणि रिपेअरला आली असताना बिल दिलं नाही म्हणून ठेवून घेतलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा हा नाहीच, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ती गाडी घेऊन मनसुख हिरेन हे निघाले। निघाल्यानंतर त्यांनी आपल्या जबाबात सांगितलं माझी गाडी बंद पडली म्हणून मी तिथे ठेवली, ओलानी क्रॉफर्ड मार्केटला गेलो, तिथनं दुसऱ्या दिवशी गाडी घ्यायला गेलो तर त्यावेळेस माझी ती जी गाडी आहे ती त्या ठिकाणी नव्हती। खरं म्हणजे माझा जो प्रश्न होता की ते क्रॉफर्ड मार्केटला कोणाला भेटले, दुसरं मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे एकमेकाला ओळखत होते का, त्यांचं इतके वेळा फोनवर बोलणं अधिक का झालं होतं, आणि ठाण्याचे सगळे राहणारे आणि ठाण्यावरूनच निघालेल्या गाड्या, चोरी गेलेली गाडी ठाण्याची, त्यानंतर ती ठेवायला निघाली ठाण्यावरनं, त्याच्यासोबतची गाडी ठाण्यावरनं निघाली आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह हा देखील मुंबऱ्याला ठाण्यामध्येच त्या ठिकाणी सापडतो, हा सगळा योगायोग नाही। अतिशय स्पष्टपणे CDR उपलब्ध असताना, जबाब उपलब्ध असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राईम विटनेस, प्राईम मनसुख हिरेन हे या संपूर्ण याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कडी होते आणि आम्ही मागणी केली होती की त्यांना सुरक्षा द्या, कारण ते लक्षात आलं होतं की ज्यांनी हे सगळं प्लॅन केलं आहे ते त्यांना एलिमिनेट करू शकतात आणि आमची शंका खरी ठरली, त्यांना एलिमिनेट केल्या, पण यातल्या एकाही गोष्टीचं गृहमंत्री उत्तर देऊ शकले नाही। नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्री करतायत आता हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा झालेला। आज त्यांनी जिस प्रकार से मैंने सारे सबूतों के साथ जो जिनका मृत्यु हुआ ऐसे मनसुख हिरेन इनका स्टेटमेंट, CDR और सारी चीज़ें सामने रखते हुए किस प्रकार से ये सारी घटना घटी है, गाड़ियाँ कहाँ से निकली, किस प्रकार से गाड़ी बंद हुई, वो किस व्यक्ति से मिले, उस व्यक्ति से पहले उनकी बातचीत कैसे हुई, ये सारी चीज़ें मैंने रखी थी। अभी गृहमंत्री जी ने बहुत ही बरगलाने वाला मिसलीडिंग इस प्रकार का जवाब दिया है, जरूर दाल में कुछ काला है, गृहमंत्री किसी को बचाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन सबूत बिल्कुल सामने है। और सबसे महत्व की बात है, जो सबसे प्राइम विटनेस है इस केस की, सबसे महत्वपूर्ण कड़ी जो हिरेन है उनका आज मृत्यु होता है, वो भी बड़ी संशय की स्थिति में उनकी बॉडी मिलती है और तुरंत गृहमंत्री भी ये दिखाने की कोशिश कर रहे हैं मानो उन्होंने खुदकुशी की हो, क्योंकि उन्होंने ये बताने की कोशिश की कि उनके बॉडी पे कोई मार्क्स नहीं थे और बॉडी इस प्रकार से थी और उस प्रकार से थी, तो जरूर दाल में कुछ काला है, किसी को बचाने की कोशिश चल रही है। उत्तर देता ना अनेकदा ऐसा उल्लेख झाला की किसी शख्स की गाड़ी थी और NI की जांच की भी उन्होंने कहा कि देखिए वो जो गाड़ी के संदर्भ में जब चोरी गई इसका रिपोर्ट दिया तो उस रिपोर्ट में मैंने गाड़ी मेरे किस दोस्त से खरीदी ये सारी चीज़ें उसने कही हुई है, और इसलिए जो गृहमंत्री कह रहे हैं अब वो व्यक्ति तो उसका जवाब देने के लिए जिंदा नहीं है जिसका वहाँ पर बयान है, तो अब वो उस बयान में जो लिखा है उससे विसंगत अगर बात कहते हैं गृहमंत्री, उससे अलग बात कहते हैं
तो व्यक्ति वो जीवित ही नहीं है। सचिन बसे ने बोला है कि मैं इस व्यक्ति को जानता था क्योंकि मैं भी थाने में पोस्टेड था, वो भी थाने के थे, वगैरह वगैरह वगैरह। क्या आप कहना चाहेंगे, क्योंकि आपने CDR का जिक्र किया था वहाँ पे, और HM का इस पे कोई जवाब? देखिए, अभी उसमें दूसरा कोई जवाब हो ही नहीं सकता, क्योंकि आपकी सीधी बातचीत उसके साथ दिखाई पड़ रही है। तो जब सीधी बातचीत दिखाई पड़ रही है, तब ये तो नहीं कहा जा सकता कि मैं जानता नहीं था। तो मैं वही पूछना चाहता हूँ, इतने कोइंसिडेंसेस कैसे हो रहे हैं? ये तो हिंदी फिल्म में भी इतने कोइंसिडेंसेस नहीं होते जिस प्रकार से यहाँ पर हमको देखने को मिल रहे हैं। और इसलिए शक ये बिल्कुल हमारा पुख्ता होता जा रहा है जिस प्रकार से इस व्यक्ति की हत्या हुई। सर, सभी सरकार ने उत्तर दिला, सरकार गंभीर वाटते का ऐसा प्रकार? मला असं वाटतं की सरकार गंभीर नाही, सरकारला कोणाला तरी वाचवायचं आहे, आणि म्हणून सरकार हे NIA द्यायला तयार नाही। विसंगती प्रत्येक NIA हे सरकारनेच दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। NIA स्वतःला ज्युरिस्डिक्शन आहे, पण साधारणपणे सरकारने ते दिलं तर ते अधिक चांगलं राहील, अन्यथा यातल्या विसंगती आम्ही देखील त्या ठिकाणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचू। सरकार याबद्दल काही गंभीर दिसत नाही असं तुम्ही म्हणताय, तुम्ही स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात का, काही बोलणार आहात? जे पुरावे माझ्याकडे आहेत ते सगळे पुरावे मी केंद्रीय गृहमंत्र्यांना देणार आहे। देखिए, जो मेरे पास अब इतने सबूत है, जो मैंने रखे ये सारे सबूत मैं केंद्रीय गृहमंत्री जी को भी सौंपने वाला हूँ। और वारंवार उल्लेख होतोय की अर्णव प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणात सचिन वाजे होते, म्हणून त्याचा राग कुठेतरी तुमच्याकडे आहे का असं देखील सभागृहात आज काही? मला असं वाटतं की इतक्या खालच्या स्तराला जाऊन उत्तर देणं आणि अशा गोष्टीला पॉलिटिसाइज करणं हे गृहमंत्र्यांना शोभलं नाही, आणि ज्यावेळेस उत्तर नसतं त्यावेळेस अशा प्रकारची वाक्य बोलली जातात, अशा प्रकारचे त्या ठिकाणी स्टेटमेंट केले जातात। एक गोष्ट लक्षात आली की इतके पुरावे आम्ही दिले की गृहमंत्री निरुत्तर होते, त्याला ते उत्तर देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी ते भटकवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सपशेल अयशस्वी झाला आहे।